एसटी कर्मचाऱ्यांचे वकील सदावर्ते यांना 11 वाजता न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पोलीस त्यांना काल साताऱ्यात घेऊन गेलेत. त्यानंतर सातारा पोलीस ठाण्यामध्ये त्यांची चौकशी झाली. यावेळी सातारा पोलीस ठाण्यासमोर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सदावर्तेंना संपूर्ण रात्र सातारा पोलिसांच्या लॉकअपमध्ये घालवावी लागलेली आहे. या संदर्भातले अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांच्याकडून. तुषार, आज 11 वाजता न्यायालयात हजर केलं जाणार आहे सदावर्तेंना, त्या पार्श्वभूमीवर नेमकी तिथली परिस्थिती काय आहे, वातावरण काय आहे? कारण काल ज्या वेळेला साताऱ्यात आणलं सदावर्तेंना तेव्हा तगडा पोलीस बंदोबस्त दिसला होता. नक्की सुवर्णा, मोठा पोलीस बंदोबस्त सातारा कारागृहाच्या बाहेर म्हणजे लॉकअप आहे त्याच्याबाहेर लावण्यात आलेला आहे. खरं तर त्यांना 11 वाजता या का लॉकअपमधून जिल्हा न्यायालयात नेलं जाईल, यानी त्याच्यासाठीचा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. कारण काल काही मराठा संघटनांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं, घोषणाबाजी केली होती, सदावर्ते यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती. आणि अशी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर खरं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. अख्खी रात्र त्यांना सदावर्तेंना या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि अख्खी रात्र त्यांना या लॉकअपमध्ये काढावी लागलेली आहेत. खरं तर थोड्याच वेळात त्यांना या लॉकअपमधून काढलं जाईल आणि जिल्हा न्यायालयात घेऊन जातील. त्या ठिकाणी पोलीस खरं तर पोलीस कोठडीची मागणी करतील. मात्र त्यानंतर पुढे काय नेमकं न्यायालय विचार करते ते पाहावं लागेल. अगदी बरोबर आहे. सध्या तुषार, किती वेळात घेऊन जातील सदावर्ते यांना, त्याबाबतची काही माहिती मिळू शकली आहे तुम्हाला? सुवर्ण, थोड्याच वेळात म्हणजेच आता एक 15 ते 20 मिनिटातच खरं तर या ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या आपल्याला दिसत आहेत. त्यामुळं 15 ते 20 मिनिटातच या ठिकाणावरून सदावर्ते यांना घेऊन जातील आणि त्यानंतर 15 मिनिटात ते न्यायालयात पोहोचतील. ठीक तुषार, त्यावेळेला पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊ, अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत. एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहेत. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी.